हेलो फ्रेंड, नमस्ते। आईचं प्रेम या किचन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण करणार आहोत शिरकुर्मा, तर त्यासाठी साहित्य काय काय घेतलं ते पाहून घेऊया। अर्धा पॅकेट आहे ना गणेश शेवळ्याचं घेतलेलं आहे, अच्छा चोरून ना बारीक करून घेतलेलं आहे। एक वाटी साखर घेतलेली आहे, इलायचीची पावडर घेतलेली आहे, चारोळी घेतलेली आहे। चारोळी आहे ना मी भिजत ठेवली होती आणि सोलून घेतलेली आहे। मी इथं बदाम घेतलेलं आहे, बदाम काजू पिस्ता हे मी पाण्यामध्ये आहे ना गरम पाण्यामध्ये थोडं शिर भिजून ठेवलं आहे आणि त्याची साल काढून ते कापून घेतलेले आहेत। खारीक घेतलेलं आहे, खारीक पण मी पाण्यामध्ये भिजून ठेवले होते आणि कापून घेतलेले आहे। आणि आपण दूध घेतलेलं आहे 2.5 लिटर। चला तर मग आपण सुरुवात करूया। मी तर 2.5 लिटर दूध घेतलेलं आहे। सर्वात अगोदर आपण एका साईडला दूध गरम करायला ठेवूया। तुम्ही पाहू शकता इथं मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे, हे 2.5 लिटर दूध आहे। चला आपण हे ड्रायफ्रूट घेतलेलं आहे ना ते हे सर्व आपण आहे ना तुपामध्ये ना तळून कढईमध्ये तूप घालूया। सर्वात अगोदर आपण चारोळी तळून घेऊया। गॅसची फ्लेम आहे ना कमी ठेवलेली गॅसची फ्लेम आहे ना कमी करूनच आहे ना सर्व वस्तू तळून घेणार आहे। म्हणजे आपण हे ना पाण्यामध्ये सगळं ना ठेवलं भिजत ठेवलं होतं ना त्यासाठी ते नरम झालेलं आहे, तर कमीवर आहे ना चांगलं खरपूस तळून घ्यायचं आहे आपल्याला। बदाम घालूया। खोबरं ठेवायचं विसरले होते, आपण थोडस आहे ना सुक्क खोबरं बी आहे ना फ्राय करून घेणार आहे।
बी ना छान छान पैकी गरम है, अपने ह्याला जास्त जरा आटवायचं आहे। अपन है ना हिच्यामध्ये ना खारीक घालूया, दुधामध्ये ना खारीकचा चांगला फ्लेवर येईल। छान पैकी उकळू देऊया, कढईमध्ये परत दोन चमचे तूप घालूया। शेवळा आहे ना आपल्याला कमी असल्यावर ना छान भाजून घ्यायचं। दूध भी है ना सतत हलवत है ना उकळू देतोय, दुधाला हलवत राहायचं नाहीतर दूध है ना खाली लागल। पाहू शकता या पद्धतीने ना मी शेवळे भी है ना सगळा भाजून घेतलेले आहे। एक चमचा इलायची पावडर, याच्यात केसर घालूया, तळलेले आपण सगळे घालूया याच्यामध्ये। या शेवळ्या तळलेल्या ती घालूया, तुम्ही पाहू शकता आपला शिरखुर्मा बनवून तयार झालेला आहे। चला तर आपण सर्व करू। पाहू शकता या पद्धतीने आपला शिरखुर्मा बनवून झालेला आहे, तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। आईचं प्रेम ह्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।